अष्टविनायक गणेश मंडळाचे राहुल जाधव यांचं मी अभिनंदन करते. त्यांनी इतका लोकसंग्रह चांगल्या रीतीने जमवलेला दिसला मला. नाहीतर मी कार्यक्रम असाच छोटेखानी काहीतरी असेल असं समजून आलेली, पण व्यासपीठावरील लोक आणि खालचा क्राऊड पाहून मला खूप चांगलं वाटलं की त्यांचं कार्य खरोखर खूपच चांगलं आहे. आणि ते मला आधीच लक्षात आलेलं होतं तेव्हा ते आले होते गणेश मंडळासाठी मदत मागायला, आणि त्याच्यानंतर मी स्वतःहून त्यांना ॲम्ब्युलन्स देऊ केलेली होती. आणि ती ॲम्ब्युलन्सही खरोखर त्याचा उपयोग यांच्या एरियामध्ये चांगल्या रीतीने होईल आणि त्यांचा वापर चांगला होईल आणि तिथे जास्तीत जास्त पेशंट बरे होऊन घरी येतील अशीच मी इच्छा करेल. असा एक प्रश्न होता की इथून जात असताना, म्हणजे कार्यक्रम खूप सुंदररित्या पार पडलेला आहे, इथून जात असताना काय घेऊन जाल या कार्यक्रमाच्या निमित्ताने? म्हणजे अशी कोणती आठवण की कार्यक्रमामध्ये तुम्हाला आवडली, किंवा असं कोणते क्षण आहे तो तुम्हाला आवडला? नाही, त्यांनी कार्यक्रम खूप चांगल्या रीतीने आयोजित केलेला. मला जो मोमेंटो दिला तो खूप गोड मोमेंटो दिलेला, म्हणजे कार्यक्रमाचं आयोजन, स्टेजवरील डायसवरील जे व्यवस्थित लोकांना बोलवलेलं होतं तो क्राऊड मला आवडला. त्यांचं काम एकतर आवडलं आणि कामामुळे एवढा क्राऊड आला ते खूप आवडलं मला. तेव्हा मला हा कार्यक्रमच खूप आवडलेला. एक शेवटचा प्रश्न असा होता की पुण्यामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, देशात अनेक फाउंडेशन आहेत, परंतु राहुल भाऊसारखा एखादा व्यक्ती तुमच्याकडे येतो, प्रामाणिकपणे तुमच्याकडनं मदत मागतो, मग ती जी लोक आहेत त्या लोकांना काय मेसेज द्याल की खऱ्या प्रामाणिक माणसाने तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं? काहीच नाही करावं, डायरेक्ट यावं. कल करे सो आज कर, आज करे सो अब, पलमय प्रलय होएगी बहुत करे का गो. अशाच या उक्तीप्रमाणे राहुल भाऊंचं कार्यसुद्धा अशाच पद्धतीने आहे. अनेक वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत होते. आज नेमका काय उपक्रम त्यांनी राबवला आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत राहुलजी जाधव आहेत. राहुलजी, काय सांगाल आज जो कार्यक्रम होता त्याबद्दल काय सांगाल? धन्यवाद रोहन भाऊ, आपल्या क्रांतीपर्व या चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आलेला आहात. प्रथमतः मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी आपण गणेश उत्सवामध्ये भव्यदिव्य अशी 16 फुटी गणेश मूर्तीची स्थापना केली होती आणि त्या स्थापनेच्या मूर्तीकरिता शोभाताई धारीवाल, RM धारीवाल फाउंडेशनच्या उपाध्यक्षा उपस्थित होता आणि त्यांनी आमच्या मंडळाचं काम पाहिलं होतं. आणि ते काम वाचल्यानंतर मी सहज बोलता बोलता मंडळाची परिस्थिती सांगत होतो. आणि आमचं मंडळाचं रुग्णवाहिका एका स्पर्धेमध्ये आम्ही 2 गुणांमध्ये कमी पडल्यानंतर त्या ठिकाणी हरलो होतो. आणि ती गोष्ट आम्ही त्यांना सांगितली आणि ती तळमळ आमचे मॅडमनी पाहिली. उद्घाटनाला ज्यावेळेस मॅडम आल्या होत्या त्यांनी त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स आमच्या मंडळाला देणार अशी घोषणा केली आणि आज प्रत्यक्षात ती ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्यासोबत माजी नगरसेवक भगवानजी जाधव आहेत. काय सांगाल आजच्या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये? म्हणजे राहुल भाऊने तर सांगितलेलं आहे, पण तुम्ही एकंदरीत काय सांगाल? मला खरं मनापासून आनंद होतो श्री अष्टविनायक मित्रमंडळाच्या माध्यमातून राहुल जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी गेले 20 वर्षापासून या भागामध्ये काम करत असतात. हे श्री अष्टविनायक मित्रमंडळ हे गणपतीच्या माध्यमातून, मंडळाच्या माध्यमातून काम करता करता एवढी मोठी गरुड झेप घेतली, हे मंडळांच्या एकजुटीचं, मंडळानं एक मनानं, एक दिलानं, एक अंतकरणानं, एक विचारानं, सामाजिक बांधिलकीतून काम करत आहात याचा रास्त समाजातील सर्व थरातील लोकांचा अभिमान आहे, त्यांना लोकांचा पाठिंबा आहे. आणि त्याचंच आज फलित म्हणजे या ठिकाणी RM धारीवाला फाउंडेशनच्या उपाध्यक्ष माननीय शोभा धारीवाल यांनी या मंडळाचं कार्य, कर्तृत्व आणि निष्ठा आणि समाजाप्रती असणारं कर्तव्याची भावना पाहून या ठिकाणी या मंडळाला मदत केलेली आहे. कारण हे मंडळ श्री अष्टविनायक मित्रमंडळ हे लहान मुलं होती, वयाच्या 11व्या 12व्या वर्षापासून ह्या गणपतीच्या माध्यमातून, गणपती उत्सवाच्या माध्यमातून एकत्र आले आणि बघता बघता त्यांनी महाराष्ट्र लेवलवरती स्टार प्रभावाच्या ज्या स्पर्धा घेतल्या होत्या, खासदार अमोल कोल्हे या स्पर्धेचे मुख्य संयोजक होते, त्या स्पर्धा त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत होत्या. आणि शेवटच्या क्षणी या मंडळाला अगदी एका पॉईंटवरती ह्यांचं पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर त्यांना मिळणारी ॲम्ब्युलन्स त्यावेळी गेली होती आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
मंडळ भारी आहे ही जी फ्रेम मिळणार होती, फेम मिळणार होतं, नाव मिळणार होतं, त्याच्यापासून हे वंचित झालं. कार्यकर्ते हे हाताच झाले नाहीत, या कार्यकर्त्यांची फार मोठी जिद्द आहे. हे परत एकत्र बसले, ज्या दिवशी आपली ॲम्ब्युलन्स गेली त्या दिवशी आपल्याला अपयश आलं, तर मिळणारं यश हे अपयशातून निर्माण झालेला यश निर्माण होतं अशा जिद्दीनं आणि चिकाटीनं त्यांनी काम करत गेलेलं आहे की हे मंडळ ॲम्ब्युलन्स त्यांनी मिळवलीच. पण या मंडळानं, ज्या मंडळाच्या कार्यकर्त्याने जे काम केलेलं आहे, मंडळाच्या सर्व युवक कार्यकर्त्याने काम केलेलं आहे, त्याच्यामध्ये या मंडळामध्ये काम करणारे आमचे मोरे अक्षय मोरे आहेत, ढाणे आहेत, त्याप्रमाणे अभिजित कदम आहेत, पुन्हा त्याप्रमाणे ब्रह्मरक्षी आहेत, गौरव देशमाने आहेत, त्याचप्रमाणे बनकर आहेत, दीपक पुरोहित आहेत, साहिल जाधव आहेत, आणि अन्य बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी नाहीत. आज एक आता गेले ते कार्यक्रम ही गेल्यामुळं संपल्यामुळं, परंतु ह्या मंडळानं एवढं मोठं काम केलेलं आहे की करोनासारख्या महामारीमध्ये रक्तदानासारखं काम केलेलं आहे. हजारो रक्तबाटल्या गोळा केलेल्या आहे, लोकांच्या घरोघरी दारोदारी जाऊन एक एक भाकरी एक एक चपाती गोळा करून गोरगरीब लोकांना अन्नदान करण्याचं काम केलं, आणि सलग पहिल्या फेजमध्ये 3 महिने आणि दुसऱ्या फेजमध्ये 3 महिने यांनी काम केलं. ह्या मंडळाची भूमिका आहे, दुसऱ्याकरता रंजलेल्या गांजलेल्या लोकांकरता, भुकेलेल्या ताणलेल्या गरजू लोकांकरता स्वतःचा पदर पसरून झोळी पसरून भीक मागतील, लोकांकडं दान गोळा केलं, पण समाजाची सेवा केली ही देशाच्या करता गौरवाची बाब आहे. अशी ज्यावेळेला मंडळं गल्लोगल्ली आणि सर्व गावागावामध्ये रस्त्या रस्त्यामध्ये मंडळं निर्माण होतील, त्यावेळेला ह्या मंडळाच्या गणेश मंडळाच्या मध्ये समाजाचं परिवर्तन करण्याची निश्चितपणे ताकद आहे. आणि म्हणूनसाठी यांना, या अशा मंडळांना सर्व थरातून शासनाच्या लेवलवरून सर्व सामाजिक संस्था असतील किंवा त्याचप्रमाणे महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, यातून यांना मदत केली पाहिजे. आणि ही मदत आपण पोचवण्याकरता, यांना देण्याकरता खरं म्हणजे मी क्रांती पर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. रोहनजी, ही छोटी छोटी कामं आहेत, ती समाजापर्यंत नेण्याचं काम, समाजापर्यंत पोचवण्याचं काम, समाजाच्या लोकांपर्यंत नेऊन त्यांची कामाची नोंद घेण्याकरता आपण जे काम करता, विविध माध्यमातून आपण काम करता, सामाजिक समस्या असतील, आर्थिक समस्या असतील, शैक्षणिक समस्या असतील, नोकरीविषयीच्या समस्या असतील, या समस्या वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या थरातून लोकांपर्यंत पोचवण्याचं काम तुम्ही करताय. रोहनजी, तुमचं आणि तुमच्या क्रांती पर्वाचं आणि तुमच्या या सहकार्यांचं मी मनपूर्वक मी अभिनंदन करतो. मंडळाला मी मनपूर्वक मी अभिनंदन करतो. हे काम तुम्ही केलेलं आहे, हे कामाची सुरुवात झालेली आहे. आकाश के उस पार भी एक आकाश आहे, या आकाशानंतर पण एक आकाश आहे, आणि त्या आकाशाला गवसणी घालण्याचं तुमचा एकीपणामध्ये, तुमच्या धैर्यामध्ये, तुमच्या एकसंघपणामुळं काम करत आहे. निश्चितपणे हे मंडळ जे आहे, श्री अष्टविनायक मंडळ, हे संपूर्ण पुणे शहरातच पण महाराष्ट्राच्या लेवलवर ते कामाच्या माध्यमातून नावलौकिक करेल अशी माझी निश्चितपणे खात्री आहे. त्यांना शुभेच्छा. क्रांतीपर्वाच्या रोहनजी, तुम्हालाही मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुम्हीही अशा मंडळांना काम करून त्यांना पुढे नेण्याकरता काम, शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर ते टाकतायत, तुम्हालाही परत एकदा धन्यवाद देतो आणि मी ते थांबतो. त्याचप्रमाणे आपल्यासोबत अष्टविनायक मित्रमंडळाचे सर बरेचसे कार्यकर्ते अध्यक्ष आपल्यासोबत आहे, अभिजितजी कदम. अभिजितजी, काय सांगाल, हा आजचा जो कार्यक्रम पार पाडलेला आहे, तुमच्या काय भावना आहेत त्या बाबतीमध्ये? नाही, आता आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे ॲम्ब्युलन्स मिळणार हे काही अपेक्षित नव्हतं. आम्ही मॅडमला भेटलो ते वेगळ्या कामासाठी काय, पण मॅडमने आमची तळमळ बघितली, कामाचा प्रामाणिकपणा बघितला. आम्ही नसताना मंडळाची मॅडमची एक टीम येऊन गेली, त्यांनी इथल्या लोकांकडून माहिती घेतली. मॅडमने जेव्हा कळलं की राहुल भाऊ आणि त्यांच्या मंडळाचं काम प्रामाणिक आहे, तर आम्ही त्यांना भेटायला जेव्हा गेलो, त्यांनी आम्हाला अचानक सरप्राईज दिलं. मॅडम म्हणल्या की आपल्या गणेश मूर्तीच्या उद्घाटनाला तेव्हा म्हणले की मी माझ्यातर्फे तुम्हाला ॲम्ब्युलन्स देते, तर आमच्यासाठी नक्कीच हा सुखद धक्का होता. तर मित्रांनो, क्रांती पर्ववरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. माझ्यासोबत कॅमेरामॅन म्हणून सूरज मौर्य होते. धन्यवाद.